मावा, मलई, गुलकंद, पान मसाला, चॉकलेट, मैंगो, अंजीर, पेरू, चिक्कू, रास्बेरी, वाव, इतके सगळे। अगं, पण हे एकाच सीजन मध्ये सगळे नाही मिळत। अगं मम्मा, मी कुल्फी बद्दल बोलतीये, हे बघ इथे सगळे आहेत। अस्सल चवीचे आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कुल्फी आणि मिल्क प्रोडक्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण परमानंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स। एकदा खाऊन बघाल परमानंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सची परमानंद कुल्फी। कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील डॉक्टर पतंगराव कदम संस्थात्मक विलगीकरण केंद्र व तडसर येथील छत्रपती शिवाजी महाराज संस्थात्मक विलगीकरण केंद्रास, येतगाव येथील आरोग्य यात्रा कोरोना केंद्रास इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या समाजरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याशिवाय तालुक्यातील 4 प्रशासकीय अधिकारी, 2 पोलीस अधिकारी तसेच 4 डॉक्टर अशा 10 कोरोना योद्ध्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मधुशेठ भोसले सभागृहात डॉक्टर्स डेचे औचित्य साधून लायन्स क्लबच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झालाय। पुरस्काराचे वितरण लायन्स क्लबचे प्रांतपाल मावजी पटेल व जगदीश पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कडेगावचे प्रांताधिकारी डॉक्टर गणेश मरकड, तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील, कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा चौगुले, कडेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी कपिल जगताप, या 4 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह चिंचणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पौर्णिमा श्रृंगारपुरे, कडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष कालेकर या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 2 प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कडेगाव येथील डॉक्टर दीपक शिंदे, कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व चिंचणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याशिवाय चिंचणी येथील डॉक्टर सुधीर डुबल यांना धन्वंतरी पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी लायन्स क्लबचे कडेगाव तालुकाध्यक्ष डॉक्टर शंकर पवार, उपाध्यक्ष डॉक्टर अशफाक मुल्ला, सचिव ॲडव्होकेट कुलदीप महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।